नमस्कार मंडळी, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. थंडी चालू झाले आणि थंडीमध्ये हवा कितीही गुलाबी वाटत असली तरी खूप हार्श आणि ड्राय असते, जी की आपल्या सेन्सिटिव्ह स्किनला अजूनच ड्राय, डल आणि लाईफलेसच बनवून टाकते. काही काहींची स्किन तर इतकी फुटते की ज्यामध्ये असं वाटतं की अजिबातच जीव नाही. त्यामुळे आज मी अशी एक रेमेडी सांगणार आहे ना, ज्यामुळे एकाच दिवसात तुमची स्किन अगदी मऊमऊ लोण्यासारखी होईल. आणि ह्या रेमेडीवर मला इतका विश्वास आहे ना की मी हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक तिला एक चॅलेंज करते की हा व्हिडिओ बघून आजच घरी ही रेमेडी करून बघा आणि उद्या सकाळी तुमची स्किन तुम्हाला जबरदस्त मऊमऊ जाणवली तरच येऊन कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला माझ्यासोबत हे चॅलेंज घ्या. आणि खूप सोपी रेमेडी आहे, अगदी कमी साहित्यात होणारी आहे, त्यामुळे हे चॅलेंज घ्या आणि रिझल्ट बघून उद्या येऊन मगच मला इथे कमेंट करून सांगा. रिझल्ट मात्र 100% मिळणार. तर तुम्हाला त्यासाठी काय काय लागणार आहे ते मी सांगते, मग नक्की कसं अप्लाय करायचं ते सांगते आणि त्यानंतर कधी कधी लावू शकता ते सांगेन, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आता ह्या रेमेडीसाठी लागणार आहे ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा वॅसलिन, तुमच्या सगळ्यांकडे तर असेलच. त्यानंतर गरम पाणी लागणार आहे, टॉवेल किंवा रुमाल घेऊ शकता, आणि थंड पाणी, म्हणजे थंड म्हणजे बर्फासारखं थंड पाणी लागणार आहे. बस एवढंच लागणार आहे. आता काय करायचं, जे गरम पाणी आहे त्यामध्ये रुमाल बुडवायचा आणि तो गरम झाला की तो चेहऱ्यावर लावायचा. ह्या ठिकाणी तुम्ही स्टीमसुद्धा घेऊ शकता, म्हणजे कोणाला पॉसिबल असेल स्टीम घेणं तर स्टीम घ्या, नाहीतर सरळ गरम पाण्यामध्ये रुमाल ठेवायचा, तो गरम होतो आणि मग तो चेहऱ्यावरती ठेवायचा. असा गरम रुमाल तुम्हाला 5 मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा आहे, म्हणजे मध्येच जर रुमाल थंड झाला तर परत तो गरम पाण्यामध्ये बुडवा आणि परत तुमच्या चेहऱ्यावरती ठेवा. असं 5 मिनिट तुम्हाला रुमाल चेहऱ्यावर ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं की तुमचे पोर्स ओपन होतात. आता 5 मिनिटापर्यंत असं चेहऱ्याला शेक देऊन झाला गरम रुमालाचा की मग काय करायचं, वॅसलिन घ्यायचं आणि चेहऱ्यावरती व्यवस्थित लावायचं आणि वॅसलिननी मस्त मसाज करायचा चेहऱ्याला, छान मसाज करून घ्यायचा इथे. आणि मसाज करून झाला की परत मग काय करायचं, एक भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला चेहरा बुडवता आला पाहिजे आणि ते त्याच्यामध्ये थंड पाणी घ्यायचं ते बर्फाचं आणि आपल्या चेहऱ्याला सगळ्या बाजूंनी थंड पाण्यात बुडवून घ्यायचं आणि बुडवायचं, बाहेर काढायचं, बुडवायचं, असं 3-4 वेळा करायचं, म्हणजे व्यवस्थित थंड पाण्यामध्ये सुद्धा थंड पाण्याचा चेहऱ्याला शेक घ्यायचा. त्यानंतर काय करायचं की रुमालाने किंवा टॉवेलने डॅप डॅप करत ते चेहऱ्यावरचं पाणी पुसायचं बस, आणि मग नंतर झोपून जायचं, कारण हा रात्री झोपण्यापूर्वीच हा तुम्हाला उपाय करायचा आहे रात्री. आणि मग सकाळी काय होतं की चेहरा उठल्यानंतर तुम्हाला इतका मऊ मऊ, इतका लोण्यासारखा तुम्हाला जाणवेल की मी काय बोलायलाच नको. तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि मगच मला सांगा. तर थंडीमध्ये आठवड्यातून 2 वेळा जर तुम्ही हा उपाय केला तर तुमची स्किन एकदम छान मऊ, खूप मस्त होईल. कोरडी जर ऑलरेडी स्किन असेल तर त्यांना पण खूप छान मॉइश्चर मिळेल ह्या रेमेडीमुळे आणि डलपणासुद्धा निघून जाईल चेहऱ्यावरचा. तर अगदी सोपं चॅलेंज आहे, अगदी सोपी रेमेडी, अगदी कमी साहित्यात होणारी आहे, म्हणून हे अगदी सोपं चॅलेंज घ्या आणि उद्या येऊन तुम्हाला जर रिझल्ट मिळाला तरच कमेंट करून प्लीज प्लीज सांगा, म्हणजे इतरांनासुद्धा त्याचा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.